चंद्रपुर शहर में अब धीरे धीरे जल संकट गहरा रहा है। अब वहीं बाबूपेट परिसर से दूषित जलापूर्ति का मामला सामने आया। चंद्रपुर शहर में भीषण जल संकट गहराने लगा है और जलापूर्ति नियमित ना होने से नागरिकों को पानी की समस्या से जूझना पड़ रहा है और कहीं कहीं चार पांच दिन से या उससे भी अधिक दिन के बाद जलापूर्ति की जा रही है, जिससे नागरिकों में रोष व्याप्त हो गया है और कहीं कहीं पर तो दूषित जलापूर्ति का मामला सामने आ रहा है। ऐसा एक दृश्य बाबूपेट परिसर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पुतले के पीछे दिखाई दिया, जहां पर हमारे प्रतिनिधि राजू अलोने ने पाया कि पाइप का जॉइंट जहां से नाली गई है उसके बीच में किया गया है, जिससे उस परिसर के नागरिक दूषित जल पीने को मजबूर है। इस संबंध में उन्होंने क्या कहा, सुनिए स्वयं उन्हीं की जुबानी। नळाला हमेशा प्रत्येक महिन्यामध्ये एक दोनदा फुटणे ह्याच्याबद्दल किती कंप्लेंट केल्या, तर का थोडंसं जॉईंट करतात त्याला, मग ते जॉईंटनंतर पुढं गंध पाणी ह्याच्यामध्ये नालीमध्येच परत लिकेज झाल्यानंतर काय गॅरंटी त्याला लिकेज नसेल। जॉईंटिंग जे असते ते नालीमध्ये जॉईंटिंग आहे, नालीच्या बाहेर जॉईंट पाहिजे आणि अखंड पाईप पाहिजे। थोडंसं ते जॉईंट करतात तात्पुरतं, मग थोडंसं पाणी आला लोंडा की ते पूर्ण तुटते, परत ते जॉईंट करतात, परत तुटते। म्हणजे हाच एक प्रकार चालू झाला। त्यांना आम्ही किद्दा म्हटलं की परमन इलाज करा, परमन इलाज करा, पण कोणी काय परमन इलाज करायला तयार नाही। आता कसं जगा, सगळ्याच्या घरी लहान लहान पोरं आहेत आणि इतक्या गंध्या नळातून आलेल्या पाण्याने सगळे लोक पितात, काय गॅरंटी याचे की याच्यामध्ये लिकेज नसेल किंवा गंध पाणी जात नसेल। त्याच्या प्रूफ आमच्याकडे सगळे आहेत। ते तर निस्ताच खराब आहे। चला टंकीत दाखव, तुम्ही वरवरचा कपडे तरी धुवाल होईल म्हणते माणूस, ज्यांना बनते का आमच्या बायाची पाण्याले पाणी देते तर असा देते जे 8-8 दिवसानं नळ। आमच्याकडे इथं सुविधाच नाही आहे बोरिंगची, तर बोर जरी मारलं तरी इथं पाणी लागू शकत नाही, पहिली समस्या। आता आपण सगळे जर एवढे लोक जे आहे तर फक्त अवलंबून आहे नळाच्या पाण्यावरती, आणि नळ येतो 10-10 दिवसांनी, कधी 8 दिवसांनी, आल्यानंतरही सगळ्यांना पाणी मिळेल याची काही गॅरंटी नाही। कधी पाईप तर नेहमी फुटत राहते, पाईप फुटल्यानंतर मग गंदा गंदा पाणी सगळ्यांच्या घरामध्ये जातो। सगळ्यांच्या घरी छोटे छोटे मुलं आहे, 5-6 लोक आहे, सगळ्यांच्या घराघरामध्ये लोक असते, तर ते गंद पाणी हे आरोग्याला चांगलं नसते, म्हणून आम्हाला योग्य ते त्या पाईपाचं आणि योग्य ते नळाचं विल्हेवाट करून द्यावं। अंत में सी टीव्ही न्यूज के माध्यम से हम हमेशा ये कहते हैं कि हम किसी पर टीका टिप्पणी नहीं करते, बस नागरिकों की समस्याएं संबंधित लोगों तक पहुंचाकर उसका निराकरण हो यही चाहते हैं। सी टीव्ही न्यूज के लिए राजू अलोने।